जरीपटका थाना क्षेत्र में अश्मित खूटे नाम के एक युवक पर जान से मारने का मामला दर्ज किया गया है। दरअसल यह युवक बिना लाइसेंस के पिस्टल लेकर आतंक मचा रहा था। 2 महीने पहले ही उसने जरीपटका में एक युवक को घर में घुसकर जान से मारने की धमकी दी थी, जिसके बाद से वह फरार बताया जा रहा था। आखिरकार जरीपटका पुलिस ने उस युवक पर कार्रवाई करते हुए उसे गिरफ्तार कर लिया, जिसकी जानकारी जरीपटका के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संतोष बकाल ने NBC न्यूज को दी है। हाँ, अगदी बरोबर। एक अस्मित खोटे नावाचा तरुण आहे, त्याच्यावर काही गुन्हे आहेत विविध पोलीस स्टेशनला। त्याने एक साधारण 2 महिन्यापूर्वी आपल्याच जरीपटका हद्दीत एका तरुणाला घरात घुसून मारलं होतं। त्यावेळेसपासून तो फरार होता, त्यामुळे त्याला आम्ही पकडलं आणि त्याला सखोल विचारपूस केली। त्यानं अमरावती शहरातसुद्धा एक गंभीर गुन्हा केला होता, त्या संबंधाने आम्ही विचारपूस केली। त्यावेळेस त्याचं असं लक्षात आलं की त्याच्याकडे पिस्टल आहे, त्यामुळं ती पिस्टल आम्ही रितसर पंचनामा मेमोरँडम पंचनामा करून पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घरातून जप्त केलेली आहे। गेल्या 1 महिन्याच्या काळात विना लायसन्स अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या 3 कारवाया 3 पिस्टल्स आम्ही जप्त केलेल्या आहे। आमचे CP सरांचे, आमचे सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, आमचे DCP सर यांचं सगळ्यांचं, आमचे SCP सर यांचं सगळ्यांचं, क्रिमिनल्स क्राईम, अवैध अंमली पदार्थ, अवैध व्यवसाय याच्या बाबतीत अगदी 0 टॉलरन्स आहे। आणि त्याच पावलावर त्यांच्याच याच्यावर आम्ही चालतो आहे आणि अशा समूळ उच्चाटन या गोष्टींचं करतो आहे।